जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपतेष्ट धोका देतात त्यावेळेस प्रसारमाध्यमांपुढे जाण्यावाचून दुसरा पर्याय राहत नाही. आपतेष्ट जरी आमच्याशी बेमान झाले तरी देवाने आम्हाला प्रतिसाद दिला आणि ईश्वर चिट्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सभापती झाला, त्यामुळं नियमाचं कुठलंही उल्लंघन झालेलं नाही, केलंही नाही आणि करणारही नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणले की दोघांना आम्ही एकत्र बसवलेले, दोघांचे भांडणे मिटलेले आहेत, वाद मिटवलेले, हे झालंय का? असे वाद मिटलेत का? काही चर्चा झाली? ते अजून बसवलेले नाही पण बोलवणार असतील असं मला वाटतं. त्यामुळे किती मोठी शक्ती मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी माझं जे ध्येय धोरण आहे, माझी जी विचारधारा आहे ती मला निश्चित स्वरूपामध्ये योग्य स्थानी नाही. गेल्यापासून सुरू आहे, गेल्या काही दिवसांपासून बोलावं जाहीरपणे असं जे काही वक्तव्य तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये जो काही वाद आहे तो. मी भारतीय जनता पार्टीपासून आतापर्यंत गेले 30 वर्ष पक्षाचाच कार्यकर्ता आहे, एकाच पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं पक्षाच्या नियमाचं अटीचं पूर्णपणे पालन करून मी मार्केट कमिटीचे फॉर्म भरण्यापासून ते शेवटचा रिझल्ट लागण्यापर्यंत दम काढला, कुठंही वाच्यता केली नाही आणि त्यामुळं सगळ्या स्तरावरती याची नोंद ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपतेष्ट धोका देतात त्यावेळेस प्रसारमाध्यमांपुढे जाण्यावाचून दुसरा पर्याय राहत नाही. आणि त्यामुळं सभापतीच्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस आमचे स्वकीय आमच्या विरोधात उभा ठाकले त्यावेळेस मी सर्व ही बाब वरिष्ठांच्या कानावरती घातली होती आणि म्हणून आपतेष्ट जरी आमच्याशी बेमान झाले तरी देवाने आम्हाला प्रतिसाद दिला आणि ईश्वर चिट्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सभापती झाला, त्यामुळं नियमाचं कुठलंही उल्लंघन झालेलं नाही, केलंही नाही आणि करणारही नाही. तुमची खासदारकीची इच्छा वादाची किनार आहे का? तो विषय वेगळा आहे. मार्केट कमिटीची निवडणूक आहे, फॉर्म भरल्यापासूनच ते आमच्या विरोधी भूमिका घेत होते आणि शेवटपर्यंत मला वाटत होतं कुठंतरी हे मिळतं जुळतं होईल, परंतु झालंच नाही आणि म्हणूनसाठी त्यांनी विरोधातच भूमिका घेतली आणि त्यांचा व्यक्ती, त्यांचा PA आमच्या विरोधात उभा राहिला आणि त्यांच्याकडून उपसभापती झाला. म्हणून हे सगळे गोष्टी दोघांना बोलवलं होतं का तुम्हाला हे समेट घडवून आणण्यासाठी, हा वाद मिटवण्यासाठी? मी खासदार आणि आमचे पालकमंत्री दोघांच्याही कानावरती विषय घातला होता, त्याचबरोबर पक्षाच्या आणि पक्षा नेतृत्वाच्या देखील कानावर हा विषय घातला होता. त्यांचं असं म्हणणं की पिढ्यानपिढ्या त्यांचा जो काही संघर्ष आहे पवार विरुद्ध विजय पाटील तो सुरू आहे आणि असं असताना आम्ही त्यांना मदत करणं हे शक्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तुमचा जो काही आरोप आहे तो अजूनही कायम आहे. माझा आरोप कायम आहे, त्याचा अनुभव मला विधानसभेलाही आला, आताही दैनंदिन दररोज येतो आहे आणि आता तर प्रत्यक्षात निवडणुकीत पाहिला आणि म्हणूनच मी अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं. आता पक्षश्रेष्ठी बोलून घेतील किंवा पक्षश्रेष्ठी काय आदेश देतील त्याप्रमाणे. शिंदे साहेब, विखे साहेब हे भाजपमध्ये मॅच होत नाहीयेत का? त्यांना ती संस्कृती पचत नाहीये का भाजपची? असं मला तरी वाटतंय की भारतीय जनता पार्टीमध्ये एकरूप आणि अनुरूप व्हायला वेळ लागेल. भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे, देशात आणि जगात सर्वाधिक मोठा पक्ष असलेला आहे आणि म्हणून हा तत्वाशी कधीही तडजोड करत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची जी काही मूल्य आहेत, जी काही विचारधारा आहे, याच्याशी अनुरूप व्हायला बाहेरून आलेल्या व्यक्तींना जरा वेळ लागतो आहे असं माझी समज आहे. त्यामुळं पक्ष ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतो त्याशी अनुरूप होऊन व्यवहार केले पाहिजेत एवढंच मला या लोकसभा किंवा विधानसभेला मला कसं सांगता येईल. रोहित लोकसभेत मी प्रश्न उपस्थित केलाय पक्षाने आणि नेतृत्वाने आणि समोरच्यांनी त्या संदर्भामध्ये आता प्रोएक्टिव्हली किंवा जी भूमिका घ्यायची ती घेतली पाहिजे. संपवण्याचं षडयंत्र रचवल्या जाण्याचा आरोप होतो, पुढचा नंबर तुमचा आहे का? काय काय भाजपमध्ये आधीच OBC नेते संपवण्याचा आरोप होतो भाजपच्या स्वकीयांकडनं, पुढचा नंबर विखे थ्रू तुमचा आहे का? मार्केट कमिटीची निवडणूक आहे,
त्यामुळं मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या अधीन जे विषय उपस्थित केले त्याच्यावरती पक्षाकडून निश्चित स्वरूपामध्ये न्याय मिळेल अशी माझी भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणले की दोघांना आम्ही एकत्र बसवलेले, दोघांचे भांडणे मिटलेले आहेत, वाद मिटवलेले, हे झालंय का? असे वाद मिटलेत का? काही चर्चा झाली? ते अजून बसवलेले नाही पण बोलवणार असतील असं मला वाटतं. अपेक्षा आहे का मिटतील वाद? वाद जो आहे ती कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विरोध करणं ही काही धोरण होऊ शकत नाही. शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री हे सर्वश्रेष्ठ असतात, त्यांनी कानावर घातल्यावर वेळीच दखल घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळं आणि योग्य ती दखल न घेतल्यामुळे ही सगळी परिस्थिती शिंदे साहेब निर्माण झाली. नगरमध्ये एकटं पाडण्याचा प्रयत्न विखेंकडून पवारांशी जवळीकता करून होतोय असं वाटतंय का तुम्हाला? मी जरी कोणी एकटं पाडायचा प्रयत्न केला तरी मी भारतीय जनता पार्टीच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे आणि गोपीनाथजी मुंडे यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मी कितीही एकटा पाडायचा प्रयत्न केला तरी मी संघर्षातून पुढं नक्की जाईल. त्यामुळे कितीही मोठी शक्ती मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी माझं जे ध्येय धोरण आहे, माझी जी विचारधारा आहे ती मला निश्चित स्वरूपामध्ये योग्य स्थानी नेईल.